नमस्कार बाल मित्रांनो नमस्कार हा अमन रोज तू अभ्यास करतो कोण कोणत्या विषयाचा अभ्यास करतो सांग बर इतिहास गणित विज्ञान इंग्लिश ओके ओके आणि तू विस्कुल वरती अभ्यास करतो का कोण विस्कूल वरती पण आपल्या वर्गाचा सगळा अभ्यास आता येत आहे ऐक नाही हा तर त्यामध्ये अभ्यास चांगला करत जा मला सांग पुस्तकामध्ये तुला काय काय वाचायला आवडतं गोष्टी वा वा वर्तमानपत्र पण वाचतो तू पुस्तक म्हणजे शाळेचा अभ्यास करून मग घरी वर्तमानपत्र पण वाचतो छानच छान मग मला सांग पुस्तकामधलं वर्तमानपत्रामधलं जे तू वाचन करतो हे वाचन त्या ठिकाणी कसं असत लिहिलेलं असतं का छापलेलं असतं छापील याला काय म्हणायचं छापील मजकूर म्हणायचं कोणता मजकूर छापील मजकूर असंच आपण हाताने आपली डायरी पण लिहितो बघा की आपण दररोज काय काय काम केलं किंवा उद्या आपल्याला काय काम करायचंय त्याला आपण रोजनिशी म्हणतो काय म्हणतो रोजनिशी ती पण आपण आपल्या डायरीमध्ये लिहितो तर या सगळ्या लिहिलेल्या साधनांना लिखित साधनं म्हणतात कोणते साधनं म्हणतात लिखित साधनं मग या लिखित साधनांचा काय उपयोग होतो तुला माहिती आहे का तर या लिखित साधनाचा उपयोग आपल्याला इतिहास अभ्यासताना होतो म्हणजे समजा महात्मा गांधीजी यांनी डायरी लिहिलेली आहे किंवा लोकमान्य टिळकांनी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये त्या ठिकाणी त्यांची बातमी छापून आलेली आहे हे सगळं काय असतं लिखित असतं मग हे लिखित साधन त्या ठिकाणी त्या काळातली आपल्याला माहिती मिळते हे की नाही समजा आपण स्वातंत्र्यपूर्व काळातले काही वर्तमानपत्र जर वाचायला घेतले तर आपल्याला त्याच्यातून त्या काळातली त्या काळातली भारताची परिस्थिती आपल्याला अभ्यासता येईल बरोबर आहे ना तर अशा प्रकारे oh. okay. या लिखित साधनांचा आपण काय करूया सविस्तर अभ्यास करू करशील ओके या ठिकाणी मी एक तक्ता फळ्यावर लिहून ठेवलेला आहे तर सर्वांनी तो फळ लक्षपूर्वक पहा या ठिकाणी लिखित साधनांचा हा चार्ट आहे तर लिखित साधनांचा या ठिकाणी जे प्रकार आहेत त्या प्रकारांचं या ठिकाणी बाणाच्या टोकाने दाखवलेले आहेत त्यामध्ये पत्र व्यवहार नंतर परदेशी व्यक्तींच्या नोंदी वृत्तपत्रे चरित्रे त्यानंतर नियतकालिके फॅक्टरी रेकॉर्ड्स आत्मचरित्रे आणि पुस्तके अशा सर्व साधनांना त्या ठिकाणी लिखित साधने मानतात मग मा आपल्याला ज आपण सध्या आठवीच्या वर्गामध्ये आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत आहोत मग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासताना यामधले त्या त्या काळातले जे काही पत्रव्यवहार असतील त्या त्या काळामध्ये परदेशी व्यक्तींनी जे काही आपल्या भारत भेटी दिल्या त्याच्या नोंदी लिहून ठेवल्या त्याचाही अभ्यास आपल्याला इतिहास अभ्यासताना उपयोग होतो त्या काळातले व वृत्तपत्रे जर पाहिले तर त्यामधल्या बातम्या त्यामधले संपादकीय लेख मतमतांतरे हेच पाहिल्यानंतर आपल्याला तत्कालीन परिस्थितीची माहिती मिळते तसेच त्या काळामध्ये काही व्यक्तींनी चरित्र लिहिले मग ते चरित्रसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला त्या काळाविषयी अधिक माहिती देतात त्यानंतर नियतकालिके म्हणजेच ठराविक काही दिवसांनी जे नियमितपणे प्रसिद्ध होतं त्याला नियतकालिके म्हणतात ते पण आपल्याला इतिहासाचं साधन म्हणून उपयोगी पडतं तसेच फॅक्टरी रेकॉर्ड्स हे सुद्धा एक लिखित साधनांचं प्रकार आहे पा नंतर आत्मचरित्रे नंतर पुस्तके हे सर्व लिखित साधनांचे प्रकार आहेत मग यामधून आपल्याला जर पाहिलं तर आपण वृत्तपत्र चा आपल्याला इतिहास अभ्यासताना आप कसा उपयोग होतो तर वृत्तपत्र काय करतात लोक जागृतीचं काम करतात मग भारत पारतंत्र्यात होता त्यावेळेस या वृत्तपत्रांनी काय कार्य केलं लोकांमध्ये जागृती करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं वृत्तपत्रामध्ये छापून आलेल्या बातम्या राष्ट्रीय नेत्यांचे वाक्य सरकारचे धोरण हे छापून लोकांना वाचायला मिळत असत आणि मग त्यामधून ते लिखित साधनामुळे आज आपण ते जर साधनं पुन्हा पाहिले तर आपल्याला त्या काळातला इतिहास समजण्यास त्याचा फायदा होतो मग त्या काळामध्ये ज्ञानोदय नावाचं वृत्तपत्र होतं ज्ञानप्रकाश नावाचं वृत्तपत्र होतं केशरी नावाचं वृत्तपत्र होतं दिनबंधू अमृत बाजार पत्रिका असे काही वृत्तपत्र त्यावेळेस दररोज प्रसिद्ध होत असत आणि त्यामधून आपल्याला ते जर त्याच्या काही या ठिकाणी जर कात्रणं वगैरे आपण आता इतिहास अभ्यासताना जर पाहिले तर तत्कालीन परिस्थितीची त्यावेळेच्या समाजाची स्थिती त्यावेळेची आर्थिक परिस्थिती त्यावेळेच्या लोकांचे होत असलेले पारतंत्र्यामुळे हाल हे सगळं आपल्याला त्याच्यातून समजण्यास मदत होते मग त्याच समा हो काळामध्ये त्या विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी एक निबंध माला त्या ठिकाणी छा चा, छापली आणि ती लोकांना वाचायस मिळाली तर यांनी बंदमालेतून सुद्धा त्या ठिकाणी जनजागृतीचं कार्य झालेलं आहे तसेच गोपाळ हरी देशमुख या उर्फ लोकहितवादी यांना लोकहितवादी हे उर्फ नाव आहे त्यांचं मग यांनी सुद्धा आपले प्रभाकर साप्ताहिकातून शतपत्रे प्रसिद्ध केले शतपत्रे म्हणजेच त्या ठिकाणी शंभर पत्र त्यांनी लिहिले आणि त्या, त्या पत्रामधून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला अशा प्रकारे हे जर साधन आपण अभ्यासले आप तर आपल्याला तत्कालीन इतिहास समजण्यास त्या ठिकाणी त्याचा खूप असा फायदा होतो आणखी आपण याबाबत सविस्तर अभ्यास पुढील भागामध्ये करूया धन्यवाद